गुड मॉर्निंग. पुस्तक समोर ठेवून बसलं तर उत्तम. एनसीईआरटी ची पीडीएफ किंवा जर पुस्तक असेल आपल्याकडे तर ते समोर ठेवून बसलं तर छान दिसेल. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण एक अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक शिकणार आहोत ज्याचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये जर या गोष्टींकडे आपण उघड्या डोळ्याने बघितलं तर आपल्याला हा कॉन्सेप्ट केमिस्ट्रीमध्ये शिकायला अतिशय सोपा जाणार आहे. हा विशेषतः आपण जे औषधं खातो त्या औषधांशी खूप मोठ्या प्रमाणावर रिलेटेड आहे. कारण डॉक्टर जे सांगतात की औषधं थंड जागेवर ठेवा, अंधारामध्ये ठेवा, त्याच्यावर सूर्यप्रकाश पडू देऊ नका, उन्हामध्ये ठेवू नका, हे का सांगतात हे सगळं आपल्याला हा टॉपिक शिकल्यानंतर कळणार आहे. आपण हॅलो अल्केनचं क्लासिफिकेशन बघितलं, मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघितल्या, प्रॉपर्टीज बघितल्या आणि आता आपण त्याच्या रिएक्शन्स बघतो. रिएक्शन्स मध्ये आपण त्याच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो अल्केन्स या पॉइंटवर मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्याच SN1 आणि SN2 रिएक्शन्स मध्ये स्टिरिओकेमिकल आस्पेक्ट आपल्याला आता बघायचे आहे. स्टिरिओकेमिस्ट्री म्हणजे काय? तर स्टिरिओकेमिस्ट्रीचा उदय हा साधारणपणे 1970 दरम्यान झाला. जर्मनीमध्ये रोन पोलेंक नावाची एक कंपनी आहे. आपल्याकडे भारतात पण बऱ्याच ठिकाणी त्यांचे शाखा आहेत आणि त्यांची औषधं आपल्या मार्केटमध्ये मिळतात. तर 1970 साली त्या कंपनीनं थॅलिडोमाइड नावाचा एक केमिकल किंवा ड्रग मार्केटमध्ये आणला. त्याचा उद्देश होता लेप्रसी अर्थात कुष्ठरोगावरील उपचारांसाठी. तेच औषध हे काही प्रमाणामध्ये प्रेग्नंट स्त्रियांच्या मॉर्निंग सिकनेस नावाच्या आजारावर दिलं जायचं. म्हणजे ज्या प्रेग्नंट गर्भार महिला असतात, गर्भवती महिला असतात, त्यांना सकाळी ओकारी येते, उलटी होते किंवा मळमळायला होतं, तर त्याच्यावर उपाय म्हणून हे थॅलिडोमाइड नावाचं ड्रग दिलेलं असायचं. तर हे ड्रग दिल्यानंतर लोकांना सुरुवातीला त्याचे चांगले रिझल्ट मिळाले. परंतु जेव्हा या गर्भार स्त्रियांना मुलं झाली त्यावेळेस असं लक्षात आलं की या औषधाचा अत्यंत वाईट परिणाम त्या गर्भावर झालेला आहे. आणि जर्मनीमध्ये साधारणपणे त्या काळात अशी 10,000 मुलं जन्माला आली की ज्यांची उंची अतिशय कमी होती, काहींना एक हात नव्हता, काहींना एक डोळा नव्हता, काहींना एक कान नव्हता, काहींच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण झालेले होते आणि अशी जवळपास 10,000 मुलं जर्मनीमध्ये जन्माला आली. त्या मुलांना आजही ब्लॅक बेबीज असं म्हटलं जात. कारण तो दे मानवाच्या औषधाच्या इतिहासातला एक काळापुट्ट चॅप्टर आहे. आणि मग त्यावर संशोधन करताना संशोधकांच्या असं लक्षात आलं की हा जो थॅलिडोमाइड नावाचा ड्रग आहे, या थॅलिडोमाइड ड्रग मध्ये काही आपण तो घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्यात काही बदल होतात आणि ते होणारे बदलामुळं किंवा आपल्या शरीरात असणाऱ्या मॉलिक्युल्स बरोबर त्याची रिएक्शन होत असल्यामुळं वाईट प्रकारच्या रचना या नवीन गर्भामध्ये होत आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं मुलं जन्माला येत आहेत. मग याचा अभ्यास केला गेला आणि त्यातून स्टिरिओकेमिस्ट्री या नवीन केमिस्ट्रीच्या ब्रँडचा उदय झाला. म्हणजे आपल्या जन्माशी आणि दैनंदिन जिज्ञासेशी जगण्याशी ही केमिस्ट्री अतिशय निगडीत आहे. तर या थॅलिडोमाइड मध्ये एक कार्बन ऍटम असा होता की त्या कार्बन ऍटमला आपल्याला सर्वांना माहिती आहे की कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. आणि त्या 4 व्हॅलन्सीला जर वेगवेगळे 4 ऍटम्स, वेगवेगळ्या टाईपचे 4 ऍटम्स जर जोडले गेलेले असतील तर त्या ऍटमला म्हटलं जातं कायरल ऍटम किंवा कायरल सेंटर. आणि मग टेट्राहेड्रॉन असा जो आकार मी काल बोललो होतो की कार्बन ऍटमचे ज्यावेळेस 4 व्हॅलन्सी फुलफिल केल्या जातात त्यावेळेस त्याला टेट्राहेड्रॉन असा आकार येतो. तर हा टेट्राहेड्रॉन आकारामध्ये जेव्हा कार्बनच्या 4 बॉन्डला वेगवेगळे ऍटम, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप जोडलेले असतील त्यावेळेस त्याला आपण कायरल सेंटर म्हणतो किंवा कायरल ऍटम म्हणतो. आणि मग त्या कायरल ऍटम बरोबर होणाऱ्या रिएक्शन्स ह्या तुमच्या इतर ऍटम बरोबर होणाऱ्या रिएक्शन पेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी मध्ये तुम्हाला साम्य आढळतं, म्हणजे त्याचे बॉइलिंग पॉइंट सारखे असतात, मेल्टिंग पॉइंट सारखे असतात. परंतु ज्यावेळेस हा कायरल ऍटम दुसऱ्या एखाद्या कायरल ऍटम बरोबर किंवा कायरल कंपाऊंड बरोबर रिएक्शन करतो त्यावेळेस मात्र तो वेगळ्या पद्धतीने वागतो. ते कसं आपण हे
या चैप्टर मध्ये किंवा या टॉपिक मध्ये शिकणार आहोत। आता ही स्टीरियोकेमिस्ट्री समजून घेण्यासाठी तुम्हाला काही थोडेसे बेसिक प्रिंसिपल आणि नोटेशन्स माहित असले पाहिजे। यातला पहिला पार्ट आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी। ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ऑप्टिक म्हणजे प्रकाश। आपल्या भोवती जो प्रकाश असतो त्या प्रकाशाच्या मध्ये अनेक वेवलेंथ असतात, म्हणजे आपण लाल, हिरवा, जांभळा, निळा, पिवळा असे सप्तरंगातले प्रकाश आणि त्याच्या वेगवेगळ्या शेड्स बघत असतो। तर या शेड्स बघत असताना या शेड्स का तयार होतात? प्रकाशाच्या वेगवेगळ्या शेड्स तयार होण्यामागे त्यांचा वेवलेंथचा हिस्सा असतो, म्हणजे ज्या प्रकाशाची वेवलेंथ वेगळी असते त्याचा रंग वेगळा असतो। तुम्ही कधीतरी मोनोक्रोमॅटिक लाईट हा शब्द ऐकला असेल। मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे एकाच वेवलेंथचा प्रकाश। मग हा मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे फक्त पिवळा तर पिवळाच प्रकाश, फक्त लाल तर फक्त लाल प्रकाश, हे ढोबळमानाने आपण म्हणू शकतो। ज्या प्रकाशाची वेवलेंथ सारखी असते त्याला मोनोक्रोमॅटिक लाईट असं आपण म्हणू शकतो। तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? हा प्रकाश जर समजा पोलारिमीटर नावाच्या एका यंत्रामधून पास केला तर तुम्हाला त्या पोलारिमीटर मधून आपल्याला हा प्रकाश कशा प्रकारे पोलराइज होतो हे आपल्याला कळून येऊ शकते। म्हणजे आपल्याकडे नैसर्गिकरित्या आढळणारे जे पण काही केमिकल कंपाऊंड आहे ते समजा एका सॉल्व्हंट मध्ये त्याला डिझॉल्व्ह केलं, समजा आपण इथेनॉल या सॉल्व्हंट मध्ये कंपाऊंडला डिझॉल्व्ह केलं आणि हे इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याला निकोल प्रिझम नावाचा एक प्रिझम असतो। तुम्ही प्रिझम फिजिक्सच्या लॅबोरेटरीमध्ये बघितलं असेल, फिजिक्सच्या लॅबमध्ये तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा प्रिझम बघितलेला असेल, त्याच्यामधून तुम्ही प्रकाश किरण पास केली की तुम्हाला सप्तरंगातले सात स्पेक्ट्रम दिसतात। तसं ह्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ज्या वेळेस आपल्याला एखाद्या कंपाऊंडची मोजायची किंवा बघायची टेस्ट करायची त्यावेळेस आपण काय करतो की हा केमिकल कंपाऊंड एका सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करतो इथेनॉल सारख्या, आणि जो निकोल प्रिझम आहे त्याच्यातून याच्यावर लाईट पास करतो। मग हा लाईट पास झाल्यानंतर त्या प्लेनच एकाच प्लेन मध्ये हा लाईट समोर येतो आणि या कंपाऊंड मधनं जेव्हा तो पास होतो त्यावेळेस हा कंपाऊंड जर ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर त्या प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन हा डेव्हिएट करतो किंवा चेंज करतो। द ऍबिलिटी ऑफ कंपाऊंड टू चेंज द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट इज कॉल्ड ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी। म्हणजे एखाद्या प्रिझम मधनं निकल प्रिझम मधनं येणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशाचा प्लेन चेंज करण्याची ताकद जी कंपाऊंड मध्ये असते त्या पॉवरला किंवा त्या प्रॉपर्टीला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आपण असं म्हणतो। मग ही कुणामध्ये असते? तर ज्यांच्यामध्ये कायरल सेंटर असतं, ज्यांच्यामध्ये त्या कार्बन ऍटमला चार वेगवेगळे ग्रुप जोडलेले असतात त्या कार्बन ऍटमला आपण कायरल सेंटर म्हणतो, आणि अशा कायरल ऍटम मध्ये प्लेन पोलराइज लाईटला चेंज करण्याची किंवा रोटेट करण्याची ऍबिलिटी असते त्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं। मग ही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कोण चेक करतं किंवा कशी चेक करायची? तर ती चेक केली जाते पोलारिमीटर नावाच्या एका इन्स्ट्रुमेंट मध्ये। पोलारिमीटर हे साधारणपणे आपल्या एखाद्या बॉक्स सारखं इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यामध्ये तुम्ही हा कंपाऊंड सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून एका छोट्याशा एक डेसीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर आकाराचं एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट असतं, ट्यूब असते, त्या ट्यूब मध्ये तुम्ही हा कंपाऊंड सोल्युशन मध्ये ठेवायचं आणि त्याला त्या प्रिझमच्या समोर ठेवून द्यायचं। बटन ऑन केलं की त्या प्रिझम मधनं लाईट बाहेर येतो आणि तो लाईट ह्या सोल्युशन वर पडतो आणि सोल्युशनच्या पुढच्या बाजूला तो अनालिसिस करतो की ह्याचा प्लेन बदलला, रोटेट झाला की नाही झाला, आणि मग झाला असेल तर किती अंशानं झाला ते अंश तुम्हाला त्या ठिकाणी मोजता येतात। त्याच्यामध्ये लेफ्ट आणि राईट म्हणजे प्लेन ऑफ द प्लेन पोलराइज लाईट हे कसं डेव्हिएट होतं किंवा रोटेट होतं, एकदा लेफ्टला होतं किंवा राईटला होतं। म्हणजे तुम्ही जर जुन्या काळातले घड्याळाचे काटे जे असतात, जुन्या काळामध्ये काटे असणारं घड्याळ असायचं हँडवॉच, किंवा आजही वॉल क्लॉक जे आपण बघतो त्याच्यावर जर समजा 12 च्या चिन्हावर 12 च्या अंकावर जर समजा काटा असेल आणि तो राईट साईडला गेला तर पहिल्यांदा 1 अंक येतो आणि लेफ्ट साईडला गेला तर 11 इतका अंक येतो। तर असं हे त्याचं जे मीटर गेज असतं त्या पोलारिमीटरचं ते तुम्हाला लेफ्ट किंवा राईट असं सांगतं,
मग त्याच्यावरून त्याचे साइन डिनॉमिनेशन येतात, म्हणजे साइन नोटेशन येतात की राईटला जर गेला तर तो प्लेन पोलराइज लाईट हा पॉझिटिव्ह आहे किंवा ज्याला डेक्स्ट्रो असं म्हणतात, आणि तो जर प्लेन पोलराइज लाईट लेफ्टला गेला तर त्याला लिओ किंवा लेफ्ट असं म्हटलं जातं. बघणार आहेत आपण पुन्हा विस्ताराने पुढच्या टप्प्यामध्ये. दुसरा पॉइंट आहे कायरालिटी. कायरालिटी म्हटल्याप्रमाणे की जर एखाद्या मॉलिक्युलमध्ये कार्बन ऍटमला चार वेगवेगळे ग्रुप जोडलेले असतील तर त्या कार्बन ऍटमला त्याला आपण कायरल म्हणतो, आणि त्या कायरलमुळे त्याच्यामध्ये ज्या काही ऑप्टिकल प्रॉपर्टीज येतात त्या तुम्हाला रिएक्शन मध्ये दिसून येतात. रिटेन्शन, इन्वर्जन आणि रॅसिमायझेशन, हे आपण हे सगळे कॉन्सेप्ट एकदा बघून झाले की मग आपण बघणार आहोत. रिटेन्शनचा साधा सरळ अर्थ होतो प्रिझर्वेशन किंवा टिकून ठेवणं, रिटेन करणं, म्हणजे आपल्या सॉइल मध्ये मॉइश्चर जे आहे किंवा जमिनीमध्ये जे पाणी आहे ते टिकून ठेवणं, त्याला म्हणतात रिटेन्शन ऑफ वॉटर. म्हणजे एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये तुमच्या कायरल कार्बनची कायरलिटी टिकून ठेवणं, तो जर प्लस असेल तर प्लस ठेवणं, मायनस असेल तर मायनस ठेवणं, याला रिटेन्शन म्हणतात. इन्वर्जन म्हणजे काय, काल आपण बघितलं चेंज होणं, इन्वर्जन ऑफ कॉन्फिग्रेशन. रिटेन्शन ऑफ कॉन्फिग्रेशन म्हणजे ते कॉन्फिग्रेशन तुम्ही रिटेन केलं, प्लस पासून सुरुवात केली तर प्लस मिळालं, मायनस पासून सुरुवात केली मायनस मिळालं. इन्वर्जन मध्ये काय होईल, प्लस पासून सुरुवात केली तर मायनस मिळालं किंवा मायनस पासून सुरुवात केली तर प्लस मिळालं. आणि रॅसिमायझेशन म्हणजे तुम्ही प्लस पासून सुरुवात किंवा करा किंवा निगेटिव्ह पासून मायनस पासून सुरुवात करा, तुमचा जो एंड प्रॉडक्ट असेल तो प्लस मायनस असा एकत्रित असेल. म्हणजे तुम्ही ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड पासून जर रिएक्शन सुरुवात केली आणि तुम्हाला जर झिरो ऑप्टिकल रोटेशनचा जर कंपाऊंड मिळाला तर तुमच्या रिएक्शन मध्ये रॅसिमायझेशन झालं असं आपण म्हणतो. ते का महत्वाचं आहे ते आपण पुढच्या टप्प्यात बघणार आहोत. तर हे तीन आस्पेक्ट आपल्याला या स्टेरिओकेमिकल आस्पेक्ट ऑफ न्यूक्लिओफिलिक रिएक्शन मध्ये बघायचे आहे. प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट प्रोड्यूस बाय पासिंग ऑर्डिनरी लाईट थ्रू निकोल प्रिझम इज रोटेटेड व्हेन इट पासेस थ्रू सोल्युशन ऑफ सर्टन कंपाऊंड, आणि सच कंपाऊंड आर कॉल्ड ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. ही झाली याची सायंटिफिक डिफिनेशन. म्हणजे की प्लेन पोलराइज लाईट हा कशामधून तयार केला जाईल, ऑर्डिनरी लाईट म्हणजे आपल्या सभोवती जो लाईट आहे किंवा आपल्या घरामध्ये दिवा जो लागतो तो ऑर्डिनरी लाईट आहे, त्याला जर तुम्ही निकोल प्रिझम नावाच्या एका स्वतंत्र प्रिझम मधनं पास केलं तर त्याला म्हणतात मग मोनोक्रोमॅटिक लाईट. आणि त्याची जर प्लेन, त्याचा जो प्लेन आहे तो जर चेंज करण्याची ताकद असेल तर त्या ताकदीला म्हटलं जातं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द कंपाऊंड. द अँगल बाय विच प्लेन पोलराइज लाईट इज रोटेटेड इज मेजर्ड बाय पोलारिमीटर. पोलारिमीटर नावाचं ते इन्स्ट्रुमेंट असतं की जे हा अँगल चेक करतं की किती अँगल मधून हा पास रोटेट झाला. जर ते क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, म्हणजे आपण जर घड्याळाच्या काट्याकडे बघितलं तर 12 पासून 1 कडे तो जर झुकलेला असेल तर त्याला म्हणायचं आपण प्लेन पोलराइज लाईट टू द राईट किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि या क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर तो चेंज झाला तर त्या कंपाऊंडला म्हणायचं डेक्स्ट्रो रोटेटरी. डेक्स्ट्रो हा वर्ड हा ग्रीक वर्ड आहे, त्याचा अर्थ होतो राईट, राईट रोटेटिंग, आणि त्यालाच स्मॉल डी असं म्हटलं जातं. आता ज्यावेळेस आपण स्टेरिओकेमिस्ट्री बघणार आहे त्यावेळेस आपल्याला स्मॉल डी स्मॉल एल, कॅपिटल डी कॅपिटल एल, प्लस आणि मायनस अशा तीन प्रकारचे नोटेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. स्मॉल डी म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी, जर निगेटिव्ह साईन आलं तो जर प्लेन पोलराइज लाईट लेफ्ट साईडला रोटेट झाला तर त्याला म्हणायचं लिवो रोटेटरी, त्याला एल या नावानं किंवा एल या नोटेशननं डिनोट केलं जातं. त्या एललाच निगेटिव्ह असंही म्हटलं जातं. निगेटिव्ह साईन इज प्लेस बिफोर द डिग्री ऑफ रोटेशन. आणि ह्या प्लस आणि मायनस आयसोमर यांना ऑप्टिकल आयसोमर म्हटलं जातं. म्हणजे त्या सोल्युशन मध्ये जे कंपाऊंड आहे त्यानं जर निगेटिव्ह साईन दाखवलं किंवा पॉझिटिव्ह साईन दाखवलं तर त्याला काय म्हणायचं, इट इज अ ऑप्टिकल आयसोमर. आणि ह्या सगळ्या फिनॉमिनॉनला ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जात.
कैपिटल डी स्मॉल डी, कैपिटल एल स्मॉल एल, प्लस आणि माइनस याच्यामध्ये गल्लत करायची नाही, कारण हे तीनही स्वतंत्रपणे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवणारे नोटेशन्स आहेत। म्हणजे कैपिटल डी वेगळा असतो, स्मॉल डी वेगळा असतो, कैपिटल एल वेगळा असतो, स्मॉल एल वेगळा असतो, प्लस वेगळा आणि माइनस वेगळा असतो। हे कसं आपण पुढे एग्जांपलच्या स्वरूपामध्ये बघणार आहोत। मॉलिक्युलर असिमेट्री, कायरालिटी अँड इनान्शिओमर्स। लुईस पाश्चर नावाचे एक साइंटिस्ट होते, फ्रान्स मधले साइंटिस्ट होते। म्हणजे लुईस पाश्चर यांनी अमोनियम टार्टारेट कंपाउंडचं क्रिस्टलायझेशन केलं आणि त्या क्रिस्टल मध्ये त्यांना आढळलं की दोन प्रकारचे क्रिस्टल तयार होते। म्हणजे एका प्युअर कंपाऊंडचे जर दोन प्रकारचे क्रिस्टल तयार झाले तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टी आहेत असं त्यांना वाटलं आणि त्या वाटण्यापासून सुरू झालेला केमिस्ट्रीचा अभ्यास हा आज मॉडर्न स्टेरिओ केमिस्ट्री पर्यंत येऊन पोहोचलेला आहे। लुईस पाश्चर हे तेच सायंटिस्ट आहे जे की आपण दररोज सकाळी पाश्चराइज्ड मिल्क, जे पिशवीमधन आपल्या घरापर्यंत येतं, ते जे पाश्चराइज्ड मिल्क आहे ती पद्धत शोधून काढली होती लुईस पाश्चर यांनी। तर हे लुईस पाश्चर यांनी एखाद्या दुधाच्या सॅम्पलमध्ये जर समजा बॅक्टेरिया असतील, हार्मफुल बॅक्टेरिया असतील, तर त्यांना नष्ट करण्यासाठी ते दूध साधारणपणे 82 डिग्री पर्यंत गरम केलं आणि 10 सेकंदामध्ये ते 0 डिग्री तापमानाला जर आणलं तर त्या 10 सेकंदाच्या काळामध्ये सर्व बॅक्टेरिया मरून जातात, नष्ट होतात, त्यांच्या सेल वॉल ब्रेक होतात आणि ते दूध निर्जंतुक होतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया शिल्लक राहत नाही। हा जो शोध लावला तो लुईस पाश्चर यांनी लावला आणि म्हणून त्या दुधाच्या पाश्चरायझेशनच्या प्रोसेसला त्यांचं नाव दिलेलं आहे पाश्चराइज्ड। म्हणजे तुम्ही दुधाची पिशवी जर सकाळी घेतली आणि त्याच्यावर बघितलं होमोजेनाइज्ड पाश्चराइज्ड मिल्क, तर ते जे पाश्चर नाव आहे ते ह्या लुईस पाश्चर नावाच्या शास्त्रज्ञांचं आहे। तर स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये त्यांनी काय बघितलं की हे जे क्रिस्टल आहेत या एकाच प्युअर कंपाऊंडचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल तयार झाले आणि त्या क्रिस्टलचं त्यांनी ज्या वेळेस ऑप्टिकल रोटेशन चेक केलं, पोलारिटी मीटर मध्ये त्यांनी त्या वेगवेगळ्या पद्धतीनं सोल्युशन तयार करून त्याचं रोटेशन बघितलं, तर त्या रोटेशन मध्ये त्यांना असं आढळलं की एका प्रकारचे क्रिस्टल डेक्स्ट्रो रोटेटरी आहेत आणि दुसऱ्या प्रकारचे क्रिस्टल लिवो रोटेटरी आहेत आणि दे आर हॅव्हिंग रोटेशन इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन। म्हणजे एकाचं मॅग्निट्यूड जर +5 असेल तर दुसऱ्याचं रोटेशन -5 इतकं आहे। म्हणजे हे इक्वल इन मॅग्निट्यूड आहेत पण अपोजिट इन डायरेक्शन आहे आणि म्हणून त्यांना असं वाटलं, ही बिलीव्ह दॅट धिस डिफरन्स इन ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वॉज असोसिएटेड विथ 3-dimensional अरेंजमेंट ऑफ ऍटम इन मॉलिक्यूल, ज्याला आपण काल कॉन्फिग्युरेशन असं म्हटलं, द कॉन्फिग्युरेशन ऑफ 2 types ऑफ क्रिस्टल्स या ठिकाणी कुठेतरी महत्वाचे आहेत असं त्यांना वाटलं आणि म्हणून स्टेरिओकेमिस्ट्रीचा जन्म झाला। त्यांच्याच बरोबरीनं दुसरे डच सायंटिस्ट होते की ज्यांनी स्वतंत्रपणे काम करत होते, त्यांचं नाव होतं व्हॅन्टॉफ आणि दुसरे एक फ्रेंच सायंटिस्ट होते, त्यांचं नाव होतं ली बेल। दे आर्ग्युड दॅट द स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ 4 groups, दॅट इज व्हॅलन्सीज अराउंड द सेंट्रल कार्बन ऍटम इज टेट्राहेड्रल अँड इफ ऑल द सबस्टिट्युएंट अटॅच टू दॅट कार्बन आर डिफरंट द मिरर इमेज ऑफ मॉलिक्युल इज नॉट सुपर इम्पोज्ड अँड सच अ कार्बन इज कॉल्ड असिमेट्रिक कार्बन ऑर स्टेरिओ सेंटर। व्हॅन्टॉफ आणि ली बेल यांनी सर्वात प्रथम असं शोधून काढलं किंवा सर्वात प्रथम जगाला असं सांगितलं की एखाद्या कार्बनच्या 4 व्हॅलन्सीज जर वेगवेगळ्या ऍटम्स किंवा फंक्शनल ग्रुपनं पूर्ण केलेले असतील तर तो कार्बन टेट्राहेड्रल असतो आणि त्याची मिरर इमेज ही एकमेकावर सुपर इम्पोजेबल नसते आणि त्यामुळं त्या सेंटरला असिमेट्रिक कार्बन किंवा स्टेरिओ सेंटर असं म्हटलं जाऊ शकत। अशा प्रकारे कार्बन सेंटर असणारा तो मॉलिक्यूल हा असिमेट्रिक मॉलिक्यूल असं आपण म्हणू शकतो। द असिमेट्री ऑफ अ मॉलिक्यूल अलॉंग विथ नॉन सुपर इम्पोजेबिलिटी ऑफ मिरर इमेजेस इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इन ऑर्गॅनिक कंपाऊंड। म्हणजे मॉलिक्यूलची असिमेट्री कशापासून येते, त्याच्यामध्ये कायरल सेंटर असण्यापासून येते। पण बघूया आता
नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे काय हे आपण बघूया. आता तुमच्या दैनंदिन जीवनामधल्या दोन गोष्टी तुम्हाला दाखवतो. समजा तुमच्याकडे दोन काचेचे ग्लास आहे आणि ते काचेचे ग्लास तुम्ही आरशासमोर पकडले, तर आरशासमोर पकडल्यानंतर त्या काचेच्या ग्लासची आरशातली इमेज आणि तुमच्या हातातला ग्लास जर एकमेकावर ठेवले तर ते एकमेकाला मॅच करतात. किंवा तुम्ही तुमच्या हातामध्ये एक गोल बांगडी घेतली आणि ती गोल बांगडी जर काचेसमोर आरशासमोर धरली तर ती जी मिरर इमेज तयार होईल ती मिरर इमेज आणि तुमच्या काचेची इमेज एकमेकावर ठेवले जाऊ शकतात, सुपर इम्पोजेबल. परंतु आता लक्षात घ्या, तुमचा डावा हात आहे, हाताचा पंजा आहे आणि उजव्या हाताचा पंजा आहे, हे एकमेकाची मिरर इमेज आहे. हा तुमचा डावा हात आहे आणि हा तुमचा उजवा हात आहे, मध्ये जर मिरर ठेवला तर दीज आर युअर मिरर इमेजेस ऑफ युअर हँड. आणि मग ह्या मिरर इमेजेसला सुपर इम्पोजेबल म्हणजे ही मिरर इमेज याची घेतली आणि याच्यावर ठेवली अशी, तर काय दिसेल की ती मॅच होत नाही. द मिरर इमेजेस आर नॉन सुपर इम्पोजेबल. संपूर्ण स्टिरिओकेमिस्ट्री, कायरालिटी, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी या सर्वांचं मूळ हे या सुपर इम्पोजेबिलिटी या प्रकारामध्ये आहे. त्यामुळं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि सोपी गोष्ट तुम्ही समजून घ्यायची. हा तुमचा डावा हात आहे, हा तुमचा उजवा हात आहे, मध्ये मिरर आहे, यामुळं तुमचा याची मिरर इमेज तयार झालेली आहे आणि ही मिरर इमेज याच्यावर जर ठेवली तर ती नॉन सुपर इम्पोजेबल आहे, कारण अंगठा विरुद्ध बाजूला गेलाय आणि हा अंगठा विरुद्ध बाजूला गेलाय आणि हे बोट एकमेकावर मॅच होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या मॉलिक्यूलला कायरल मॉलिक्यूल म्हटलं जातं आणि हा कायरल मॉलिक्यूल ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. मग या ऑप्टिकल ऍक्टिव्ह मध्ये कधी तो प्लस असतो, कधी मायनस असतो, किंवा जर दोन्हींचं समसमान मिक्सचर त्या कंपाऊंड मध्ये असेल तर तो रॅसेमिक असतो, तो कुठलंच रोटेशन दाखवत नाही, तो झिरो रोटेशन दाखवतो. संपूर्ण स्टिरिओकेमिस्ट्रीचा चॅप्टर या एकमेव गोष्टीवर आधारलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही स्वतःच्या हाताने करून बघायची. डावा हात, उजवा हात, सुपर इम्पोजेबल, नॉन सुपर इम्पोजेबल. जर तो असा सुपर इम्पोजेबल झाला असता तर काय झालं असतं? दिस इज रॅसेमिक, हे रॅसेमिक मिक्सचर आहे बिकॉज दिस इज सुपर इम्पोजेबल. परंतु प्रत्यक्षात काय, तुमचा हात असा घेऊन उचलून ठेवायचा आहे, असा करायचा नाहीतर सगळे म्हणतील हे रॅसेमिक आहे, असं नाही. ही इमेज काढायची आणि याच्यावर ठेवायची, ती नॉन सुपर इम्पोजेबल आहे आणि म्हणून हे कायरल आहे. संपूर्ण सजीव सृष्टी कायरल आहे, संपूर्ण मानव प्राणी, संपूर्ण जनावर, संपूर्ण झाड, वनस्पती, प्राणी हे सगळे कायरल आहेत. कारण साधं उदाहरण घ्या, तुम्ही जर सकाळी शूज घालायला सॉक्स घेतला, हल्लीच्या काळामध्ये युनिडायरेक्शनल सॉक्स येतात त्यामुळं लक्षात येत नाही, परंतु पूर्वी जे सॉक्स असायचे, डाव्या हाताचा डाव्या पायाचा सॉक्स उजव्या पायाला येत नसे आणि उजव्या पायाचा सॉक्स डाव्या पायाला येत नसे. तुम्ही जर हँडग्लोव्ज घेतले, क्रिकेट खेळणाऱ्या लोकांनी जर हँडग्लोव्ज घेतले तर डाव्या हाताचा सॉक्स आणि उजव्या हाताचा सॉक्स एकमेकाला मॅच होत नाही किंवा तुम्ही त्याच्यामध्ये हात घालू शकत नाही. आता जे सर्जिकल ग्लोव्ज येतात ते युनिडायरेक्शनल असतात, त्यामुळे तुम्ही कुठलाही हात कुठल्याही सॉक्स मध्ये किंवा ग्लोव मध्ये घालू शकता, त्याला तुम्ही रॅसेमिक ग्लोव्ज म्हणू शकता किंवा रॅसेमिक सॉक्स म्हणू शकता. परंतु पूर्वीच्या काळामध्ये जे सॉक्स यायचे किंवा ग्लोव्ज यायचे ते डाव्या हाताचे वेगळे असायचे आणि उजव्या हाताचे वेगळे असायचे, अँड दॅट इज कायरलिटी. गोल्फ खेळणारी जी लोक असतात, गोल्फ हे शक्यतो उजव्या हातांच्या लोकांमध्ये खेळणाऱ्यांसाठी ती काठी बनवलेली असते जी गोल्फ स्टिक असते. त्या गोल्फ स्टिक न जर डाव्या हातानं किंवा डावखुरा माणूस माझ्यासारखा जर गोल्फ खेळायला गेला तर त्याला तो शॉट मारता येत नाही, कारण त्या काठीची जी रचना आहे ती उजव्या हाताच्या माणसांसाठी केलेली आहे. जगामध्ये 10% लोक हे लेफ्टी असतात आणि 90% लोक हे राईटी असतात, म्हणजे उजव्या हातानं लिखाण करणारे 90% लोक असतात आणि डाव्या हातानं काम करणारे 10% लोक असतात. अमेरिकेचे आजवरचे सगळे राष्ट्रपती डावखुरे आहेत. तुम्ही जर त्यांची हिस्ट्री बघितली तर आजवरच्या अमेरिकेचे सर्व राष्ट्रपती हे डावखुरे आहेत, लेफ्टी आहेत. तर अशी ह्या गमती जमती
कायरॅलिटीमध्ये तुम्हाला खूप आढळतील, कारण कायरॅलिटी इज असोसिएटेड विथ युअर लाईफ, एव्हरीडे लाईफ. आणि म्हणून कायरल ऑब्जेक्ट्स आर नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या दिवशी तुम्ही लक्षात ठेवायची. आणि हा हाताचा एक्सपेरिमेंट पुन्हा पुन्हा करून बघायचा. आणि इथून पुढे ज्या वेळेस तुम्हाला एखादा केमिकल मॉलिक्यूल तुमच्या समोर येईल, तर त्याची रचना कशी असेल, थ्री डायमेन्शन मध्ये रचना कशी असेल, आणि त्याची मिरर इमेज कशी तयार होईल, आणि ती मिरर इमेज त्याच्यावर सुपर इम्पोजेबल होईल का, ह्याचा सतत विचार करत राहायचं. हेच तुमचं केमिस्ट्रीचं, स्टेरिओ केमिस्ट्रीचं शिक्षण किंवा एक्सरसाइज असणार आहे. द सिमेट्री अँड असिमेट्री आर ऑल्सो ऑब्झर्व्ड इन मेनी डे टू डे ऑब्जेक्ट्स. स्पियर, क्यूब, कोन यांच्या मिरर इमेजेस सेम असतात, दे आर सुपर इम्पोजेबल, आणि म्हणून त्या अकायरल असतात. डावा आणि उजवा हात हे कायरल आहेत, कारण त्यांच्या मिरर इमेजेस एकमेकावर सुपर इम्पोज होत नाही. द ऑब्जेक्ट्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल ऑन दिअर मिरर इमेज, लाईक द पेअर ऑफ हँड्स, पेअर ऑफ युअर टोज, आर सेड टू बी कायरल, अँड धिस प्रॉपर्टी इज नोन एज कायरालिटी. म्हणजे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आर कायरल अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड कायरालिटी. आणि कायरल मॉलिक्युल्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह, जे मॉलिक्युल कायरल असतात ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. आणि ज्या सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात ते अकायरल असतात, आणि दे आर इनॅक्टिव्ह. आता याचा पुढे मेडिसिन मध्ये खूप मोठा वाटा आहे, ते आपण नंतर बघूया. तुम्ही सिट्रेझिन नावाची गोळी खात असाल, तुम्हाला जर ताप आला थोडासा किंवा डोकं दुखायला लागलं, कणकण वाटली, की बरेच जण सिट्रेझिन नावाची गोळी घेतात. आत्ताच्या काळामध्ये तुम्ही असं अजिबात करायचं नाहीये, कारण सध्या आपण करोना पॅन्डेमिक मुळे सगळेजण घरामध्ये बसलेलो आहोत, आणि त्याची लक्षणं ही साधारणपणे फ्लूची लक्षणं असतात. त्यामुळे आपण घरी सेल्फ मेडिकेशन करायचं नाही, स्वतःहून कोणतीही गोळी घ्यायची नाही, सरळ डॉक्टरांकडे जायचं. तर जनरल काळामध्ये, म्हणजे करोना जेव्हा नव्हता तेव्हाच्या काळामध्ये, लोक सिट्रेझिन नावाची गोळी खूप मोठ्या प्रमाणावर घ्यायचे. तर या सिट्रेझिन मध्ये गेल्या काही वर्षापासून लिवोसिट्रेझिन नावाची एक गोळी आलेली आहे मार्केटमध्ये. सिट्रेझिन ही गोळी 1 रुपयाला 1 अशी मिळायची, आणि लिवोसिट्रेझिन ही गोळी 4 रुपयाला 1 इतकी मिळते. का? कारण त्या सिट्रेझिन नावाच्या मॉलिक्युलमध्ये लिव्हो आणि डेक्स्ट्रो असे दोन्ही पण असायचे, ते सेपरेट नव्हते. परंतु जेव्हा अनेक वर्षाच्या संशोधनानंतर कळलं की ह्या डेक्स्ट्रो आणि लिव्हो मधल्या फक्त लिवोसिट्रेझिन हाच तुमच्या फ्लूवरचा इलाज आहे, डेक्स्ट्रोसिट्रेझिनची गरज नाही, त्यावेळेस कंपनीनं काय केलं, फक्त लिवोसिट्रेझिन बाहेर काढला आणि त्याची वेगळी गोळी बनवली. मग ही डेक्स्ट्रो पासून लिव्होला सेपरेट करण्याची जी किंमत आहे ती किंमत जास्त असते, आणि म्हणून तुमच्या गोळीची किंमत 1 रुपयावरनं 4 रुपये झाली, आणि तुम्हाला फक्त लिवोसिट्रेझिन तुमच्या समोर ठेवलं गेलं. तर हे जे लिवोसिट्रेझिन फक्त तुम्हाला दिलं गेलं, त्यामुळं काय झालं की जो 50% भाग होता डेक्स्ट्रोसिट्रेझिन, जो की अगोदर तुम्ही 1 रुपयाच्या गोळीमध्ये घेत होता, तो तुम्हाला घ्यायची गरज पडली नाही, तुमच्या शरीरामध्ये अनवॉन्टेड केमिकल गेलं नाही. जरी त्याचे काही साईड इफेक्ट नसतील, तरी देखील शरीरामध्ये तुम्ही अनवॉन्टेड केमिकल घेणं बंद झालं. तर हे कायरल केमिस्ट्रीची ती एक खूप मोठी ब्रांच आहे, की ज्याच्यामध्ये डेक्स्ट्रो आणि लिव्हो एकमेकापासून सेपरेट केले जातात, किंवा अशा प्रकारचे केमिकल्स पासून हे डेक्स्ट्रो आणि लिव्हो तयार केले जातात की ज्याचं टोटल सिंथेसिस, म्हणजे एक प्रो कायरल कंपाऊंड घ्यायचा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, आणि त्याच्यापासून फक्त डेक्स्ट्रो बनवायचा किंवा त्याच्यापासून फक्त लिव्हो बनवायचा, याला म्हणायचं कायरल सिंथेसिस किंवा असिमेट्रिक सिंथेसिस. ही एक खूप मोठी ब्रँच आहे. तुम्ही जर गुगलमध्ये असिमेट्रिक सिंथेसिस किंवा कायरल सिंथेसिस अशी नावं टाकून बघितली, तर तुम्हाला खूप सारे केमिकल रिसर्च 1970 सालापासून आजपर्यंत, जे गेल्या 50 वर्षातले खूप सारे रिसर्च आर्टिकल यावर वाचायला मिळतील. तर हे इंटरेस्टिंग आहे, आणि तुम्ही याचा फावल्या वेळामध्ये अधिक अभ्यास करत. मॉलिक्युलर कायरॅलिटी कॅन बी अप्लाइड टू ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आणि हे ऑर्गॅनिक मॉलिक्युलला मी म्हटल्याप्रमाणे कशा प्रकारे अप्लाय करायचं, कन्स्ट्रक्टिंग द मॉडेल्स अँड इट्स मिरर इमेजेस ऑर बाय ड्रॉइंग 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर्स. मग 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर कसं काढला जातो, डॉटेड लाईन, प्लेन लाईन आणि थिक वेज बॉन्ड. हे जे काल आपण बघितलं
की थ्री डायमेन्शन मध्ये कार्बनच्या भोवती मॉलिक्यूल्स आणि ऍटम्स अटॅच करण्यासाठी अशा प्रकारचे हे जागतिक मानक आहेत की तुम्ही थिन लाईन वापरा, डॉटेड लाईन वापरा किंवा थिक लाईन वापरा, थिक वेज स्ट्रक्चर, किंवा अटेम्प्टिंग टू सुपर इम्पोज देम इन आवर माइंड. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये अशा प्रकारच्या मॉलिक्युल्स कसे दिसत असतील हे इमेजिन करायचं, इन आवर माइंड्स आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल सातत्याने विचार करायचा आणि हे कसे सुपर इम्पोज होत असतील याचा विचार करत राहायचं. देर आर अदर एड्स ऑल्सो, म्हणजे अनेक दुसऱ्या मदतीची साधनं आहेत. बॉल अँड स्टिक मॉडेल आहे किंवा काही कायरल सॉफ्टवेअर असतात की ज्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तो मॉलिक्युल ड्रॉ केला आणि तुम्ही जर त्याला म्हटलं की थ्री डी ती थ्री डी मध्ये तुम्हाला दाखवतं. कायरलिटी ऑफ मॉलिक्युल जर तुम्हाला ओळखायची असेल तर त्याचं एक सोपं उदाहरण आहे किंवा सोपं कारण आहे, प्रेझेन्स ऑफ सिंगल असिमेट्रिक कार्बन ऍटम. म्हणजे एखाद्या मॉलिक्युलमध्ये जर एक असिमेट्रिक कार्बन असेल तर तो मॉलिक्युल कायरल असतो. आता हे शब्द पुन्हा पुन्हा तुमच्या कानावर येणार आहेत, असिमेट्री, कायरल, ऑप्टिकली ऍक्टिव्ह, मग हे काय आहेत हे तुम्ही पुन्हा पुन्हा एकदा समजावून घ्या आणि इमॅजिन करा. ज्या मॉलिक्युलमध्ये एक असिमेट्रिक कार्बन असतो, कायरल ऍटम असतो, त्याला कायरल मॉलिक्युल असं म्हटलं जात. हे कसं आपण बघूया, तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं, प्रोपेन टू ऑल आणि ब्युटेन टू ऑल. आता आपण प्रत्यक्ष त्या मिरर इमेजेस कशा दिसतात ते बघूया. आता इथं पुस्तकामध्ये तुम्हाला प्रोपेन टू ऑल म्हणजे हा प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि याच्या दोन नंबरच्या कार्बनला ओ एच अल्कोहोल ग्रुप अटॅच आहे म्हणून याचं नाव आहे प्रोपेन टू ऑल, बरोबर. आता याच्यामध्ये जो दोन नंबरचा कार्बन आहे त्याला चार वेगवेगळे ऍटम्स जोडलेले आहेत का हे आपल्याला बघायचं. तर कोण जोडलेला आहे, एक हायड्रोजन जोडलेला आहे, एक हायड्रॉक्सी म्हणजे ओ एच ग्रुप जोडलेला आहे आणि दोन सी एस थ्री ग्रुप जोडलेले आहेत. याची जर मिरर इमेज केली तर ती मिरर इमेज तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली आहे की ओ एच आरशाच्या एका बाजूला आहे आणि दुसऱ्या मिरर इमेज मध्ये तो दुसऱ्या बाजूला गेलेला आहे. ही जर मिरर इमेज तुम्ही रोटेट केली आणि ती रोटेटेड मिरर इमेज त्या पहिल्या मिरर इमेज वर ठेवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ए आणि सी हे जर एकमेकावर ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं कळेल की हे एकमेकावर ठेवले जाऊ शकतात, हे दोघ एकमेकावर ठेवले जाऊ शकतात, दे आर सुपर इम्पोजेबल. तर इथं तुम्हाला पुस्तकामध्ये ए नावाची इमेज दाखवलेली आहे, दुसरी बी इमेज आहे त्याची मिरर इमेज आहे आणि सी ही जी इमेज आहे ही बी इमेजला 180 डिग्री मध्ये फिरवल्यानंतर जी इमेज तयार होईल ती सी इमेज आहे. आता हे सगळं इमॅजिनेशन पॉवर वर आहे तुमच्या, तुम्ही मनामध्ये किती त्याला चांगल्या पद्धतीने घेता आणि चांगल्या पद्धतीने इमॅजिन करू शकता की ह्या मिरर इमेजला 180 डिग्रीनं तुम्ही फिरवलं तुम्हाला परत पहिल्यासारखी इमेज मिळाली आणि ती जर घेतली आणि त्याच्यावर मगाशी सांगितल्याप्रमाणे सुपर इम्पोज करण्याचा प्रयत्न केला तर ती सुपर इम्पोज होते आणि म्हणून तुमचा तो जो कार्बन ऍटम आहे तो कार्बन ऍटम कायरल ऍटम नाही. याचं दुसरं सगळ्यात सोपं उदाहरण पण काय आहे, कारण पण काय आहे, ऑल फोर ग्रुप्स अटॅच टू द टेट्राहेड्रल कार्बन आर नॉट डिफरंट. म्हणजे तुम्ही प्रोपेन टू ऑल मध्ये जर बघितलं तर तो जो दोन नंबरचा कार्बन आहे त्याला दोन सी एस थ्री जोडलेले आहेत, म्हणजे दोन ऍटम सारखेच जोडलेले आहेत. आपल्याला काय पाहिजे होतं, चार वेगवेगळे ऍटम पाहिजे होते, परंतु इथं दोन काय सारखेच आहेत. म्हणजे तुम्हाला या मिरर इमेजेस करता नाही आल्या, एकमेकावर सुपर इम्पोज नाही करता आल्या, हरकत नाही. परंतु एखाद्या कार्बनला जर चार वेगवेगळे ऍटम जोडलेले नसतील तर तो कायरल ऍटम असत नाही. या ठिकाणी तुमच्याकडे दोन सी एस थ्री सारखेच आहेत त्यामुळे हिट इज नॉट अ कायरल ऍटम. ओके, आता पुढचं उदाहरण बघा. ओके, ही 10.6 नंबरची इमेज आहे पुस्तकामधली. याच्यामध्ये ब्युटेन टू ऑल नावाचा कंपाऊंड दाखवलेला आहे, म्हणजे कार्बन ऍटमला एका बाजूला हायड्रोजन जोडलाय, एका बाजूला ऑक्सिजन,
एका बाजूला CH3 आणि एका बाजूला C2H5 असे चार वेगवेगळ्या प्रकारचे ऍटम जोडलेले आहेत आणि त्याची मिरर इमेज त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि ते मिरर इमेजला रोटेट केल्यानंतर F नावाची इमेज तयार झाली आणि ही इमेज जर समजा तुम्ही D इमेज वर ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आपण जो हाताचा एक्सपेरिमेंट केला होता तसाच अनुभव येईल की CH3 आणि C2H5 ये दोन ग्रुप वेगवेगळे आहेत, OH ग्रुप वेगळा आहे आणि हायड्रोजन ग्रुप वेगळा आहे, ते एकमेकावर सुपर इम्पोजेबल नाहीत। अशा परिस्थितीला नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असं म्हणतात आणि व्हेन देर आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस देन दॅट टेट्राहेड्रॉन कार्बन इज कायरल कार्बन। म्हणजे ज्या ठिकाणी कार्बन ऍटमला चार वेगवेगळे डिफरंट ग्रुप जोडलेले असतात त्याला तुम्ही कायरल कार्बन म्हणू शकता, किंवा ज्या मॉलिक्यूल मध्ये अशा प्रकारचे मिरर इमेज त्या मूळ मॉलिक्यूलवर सुपर इम्पोज होऊ शकत नाही त्या मॉलिक्यूलला तुम्ही कायरल कार्बन म्हणू शकता। हे थोडंसं पहिल्या प्रयत्नामध्ये समजून घ्यायला अवघड आहे, परंतु मी जो तुम्हाला हाताचा एक्सपेरिमेंट सांगितलेला आहे की डावा हात आणि उजवा हात एकमेकावर ठेवून बघायचे, मिरर इमेजेस म्हणून ठेवून बघायचे, तुमच्या लक्षात येईल। या ठिकाणी 10.7 नंबरची इमेज दिलेली आहे NCERTच्या पुस्तकामध्ये, कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज। दोन्हींच्या मध्यभागी तुम्ही आरसा आहे असं ठरवा, अश्युम करा आणि त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की निळा रंगाचा ऍटम, हिरव्या रंगाचा ऍटम, जांभळ्या रंगाचा ऍटम आणि लाल रंगाचा ऍटम असे चार ऍटम त्या पांढऱ्या रंगाच्या कार्बन ऍटमला जोडलेले आहेत आणि त्यामुळे दिस मॉलिक्यूल इज अ कायरल मॉलिक्यूल। आणि त्याची मिरर इमेज एकमेकावर ठेवून कर बघण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही ती मिरर इमेज सुपर इम्पोजेबल करू शकत नाही आणि म्हणून दिस मॉलिक्यूल इज अ कायरल मॉलिक्यूल। द स्टेरिओ आयसोमर्स रिलेटेड टू इच अदर एज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आर कॉल्ड इनान्शिओमर्स। आता हे जे याच्या मिरर इमेजेस तयार झाल्या होत्या यांना म्हणतात स्टेरिओ आयसोमर। म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये एकाच फंक्शनल ग्रुपचे वेगवेगळे कनेक्शन असतात, आपण आयसोमेरिझम बघितलेलं आहे, आयसोमेरिझम बघितलेलं तुम्ही, तर स्टेरिओ आयसोमर इज अ काइंड ऑफ आयसोमर। अँड द स्टेरिओ आयसोमर्स विच आर रिलेटेड टू इच अदर एज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड इनान्शिओमर्स। म्हणजे आपण मगाशी जो ब्युटेन टू ऑलच्या दोन इमेजेस बघितल्या त्या एकमेकाशी इनान्शिओमर आहेत, एकमेकाची इनान्शिओमर आहे। ह्या इनान्शिओमर मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज सारख्याच असतात, त्यांचं मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे सगळं सारखंच असतं, फक्त प्लेन पोलराइज लाईट ला रोटेट करण्याची त्यांची जी पॉवर असते ती फक्त वेगळी असते। एक इनान्शिओमर जर प्लेन पोलराइज लाईटला राईट साईडला रोटेट करत असेल तर त्याच कंपाऊंडचा दुसरा इनान्शिओमर प्लेन पोलराइज लाईटला लेफ्टला रोटेट करतो किंवा चेंज करतो, ही फक्त त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी वेगळी असते। आणि मग ह्या प्रॉपर्टीचा दुसरा उपयोग काय होतो की ज्या वेळेस हा इनान्शिओमर दुसऱ्या एखाद्या कायरल कंपाऊंड बरोबर रिएक्शन करायला जातो त्यावेळेस त्यांचे रिएक्शन वेगवेगळे असतात, म्हणजे लेफ्ट वेगळ्या पद्धतीने रिएक्ट करणार आणि राईट वेगळ्या पद्धतीने रिएक्ट करणार। ज्या वेळेस आपण सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं की थॅलिडोमाइड जेव्हा आपल्या शरीरामध्ये घेतला गेला, त्या गर्भवती स्त्रीनं जेव्हा तो घेतला त्यावेळेस त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस, लेफ्ट आणि राईट असे दोन मॉलिक्यूल होते आणि त्यातला लेफ्ट मॉलिक्यूल किंवा राईट मॉलिक्यूल जो काही तुमचा योग्य ड्रग होता त्यानं योग्य काम केलं, परंतु जो दुसरा होता जो की अनवॉन्टेड होता त्यानं मात्र त्या गर्भामध्ये अशा प्रकारचे डिफॉर्मेशन तयार केले की जन्माला येणारं मूल अतिशय वाईट पद्धतीनं अफेक्ट झालेलं होतं। आणि म्हणून हे प्लस आणि मायनस, हे डी आणि एल, हे डेक्स्ट्रो आणि लिओ हे कंपाऊंड आपल्या आयुष्याशी अतिशय निगडीत आहेत आणि म्हणून ही केमिस्ट्री आपल्याला अतिशय महत्वाची आहे आणि हिचा विस्तार 1970 नंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला। तुम्ही मेडिकलमधनं आणलेल्या औषधांच्या बाटल्यावरची नावं वाचायची जर तुम्हाला सवय असेल तर त्याच्यामध्ये जे केमिकल स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये तुम्हाला बहुतांश वेळा यातलं
डेक्स्ट्रो, लिवो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डी, एल अशा प्रकारची नावं तुम्हाला पाहायला मिळतील. ती तुम्ही काळजीपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला स्टिरिओ केमिस्ट्री समजायला मदत होईल. अ मिक्सचर कंटेनिंग टू इनॅन्शिओमर इन इक्वल प्रपोर्शन विल हॅव झिरो ऑप्टिकल रोटेशन. कारण जर समजा तुमच्याकडे दोन इनॅन्शिओमर असतील आणि यातला एक इनॅन्शिओमर पॉझिटिव्ह असेल आणि दुसरा निगेटिव्ह असेल, तर दे विल कॅन्सल द रोटेशन ऑफ इच अदर आणि म्हणून सच अ मिक्सचर विल बी कॉल्ड एज रॅसेमिक मिक्सचर ऑर रॅसेमिक मॉडिफिकेशन. द रॅसेमिक मिक्सचर इज रिप्रेझेंटेड बाय डी एल ऑर प्लस मायनस. एका कंसामध्ये प्लस मायनस किंवा डी एल असं लिहिलं की समजायचं हा मॉलिक्यूल रॅसेमिक आहे. आणि ह्या प्रोसेसला द प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ इनॅन्शिओमर इन टू रॅसेमिक मिक्सचर इज नोन एज रॅसेमायझेशन. आता हा तुमच्याकडे प्युअर कंपाऊंड आहे आणि त्याला रॅसेमिक कशासाठी करायचं असतं, तर असिमेट्रिक सिंथेसिस किंवा कायरल सिंथेसिस मध्ये अशा अनेक पद्धती वापरल्या जातात की ज्या ठिकाणी तुम्हाला डिझर्व रोटेशनचा कंपाऊंड पाहिजे असतो. म्हणजे समजा तुमच्याकडे डी नावाचा कंपाऊंड आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आहे, परंतु तुम्हाला लिव्ह रोटेटरी पाहिजे आहे जो युजफुल आहे मेडिसिन म्हणून, तर तुम्ही काय करायचं, त्या डेक्स्ट्रो रोटेटरीला रॅसेमाइज करायचं, म्हणजे तुम्हाला 50-50% डी आणि एल मिळतील आणि मग त्यांना सेपरेट करायचं म्हणजे तुम्हाला 50% एल मिळेल. म्हणजे 100% डी असेल. समजा तुमच्याकडे 100 ग्रॅम डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड आहे, परंतु तुम्हाला लिव्हर रोटेटरी कंपाऊंड पाहिजे, मग तुम्ही त्या 100 ग्रॅम डेक्स्ट्रो रोटेटरीला रॅसेमाइज करायचं बाय द प्रोसेस कॉल्ड रॅसेमायझेशन. म्हणजे तुम्हाला 50 ग्रॅम डेक्स्ट्रो आणि 50 ग्रॅम लिव्हो त्या मिक्सचरमध्ये मिळतील आणि मग दुसऱ्या टेक्निक्स वापरून त्या डेक्स्ट्रोला वेगळं करायचं आणि लिव्होला वेगळं करायचं की जेणेकरून तुमच्याकडे 50 ग्रॅम लिव्हो कंपाऊंड जो की तुम्हाला पाहिजे होता तो मिळेल. आणि या प्रकाराला ऑर्गॅनिक सिंथेसिस, या प्रकाराला कायरल सिंथेसिस किंवा असिमेट्रिक सिंथेसिस असं म्हटलं जातं. ही एक खूप मोठी ब्रँच नव्यानं ओपन झालेली आहे गेल्या 50 वर्षांमध्ये. याच्यामध्ये खूप सारे शोध लागले गेलेले आहेत, नवीन टेक्निक्स उदयाला आलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला मिळणारी जी औषधं आहेत ती अधिक चांगल्या इफिशियन्सीची आणि अधिक चांगल्या इफेक्टिव्हनेसची तयार होताना दिसतात लॅबोरेटरीमध्ये. आज आपण या ठिकाणी थांबूया, उद्या पुन्हा सकाळी भेटू 10:30 वाजता. थँक्यू, शुभेच्छा.